हा पोस्टल रूट पूर्ण न झालं असताना देखील श्रेय आम्हाला घ्यायचं आहे म्हणून उद्घाटन आम्हीच करणार असं ह्या खोके सरकारने ठरवलेलं. कार पार्क अंडरग्राउंड आल्यानंतर 3 ते 4 वर्ष खोदकाम झालं, धूळ होणार सगळीकडे आणि त्रास होणार तो होणारच, पण ह्याच्यानंतर देखील हे काम पूर्ण होणार की नाही कोणालाही कोणी आश्वासन देऊ शकत नाही. ॲडिशनल FSI जो पाहिजे बिल्डराला तुमच्या खोक्यातून द्या, पण आमच्या मुंबईकरांच्या पैशातून आम्ही देऊ देणार नाही. आम्ही एकसुद्धा मुंबईचा पैसा तबेल्यांसाठी जे प्रायव्हेट आहेत तिथे वापरू देणार नाही. तर खरं तर MTHL टाइमलाईनप्रमाणे MTHL हे September 2023 पूर्ण व्हायला पाहिजे होतं, मग October 2023 वरळी शिवडी कनेक्टर पूर्ण व्हायला पाहिजे होतं आणि त्यानंतर December 2023 कोस्टल रोड हा पूर्णपणे तयार असायला पाहिजे होता. महाविकास आघाडीचं सरकार असतं तर हे तशाच्या तसं पूर्ण झालं असतं. आत्तापर्यंत नरीमन पॉईंट कफ परेडचं कनेक्टर देखील आम्ही पूर्ण केलं असतं. असो हे न होता आपल्याला आठवत असेल MTHL हे 3 महिने पूर्णपणे तयार होतं पण उद्घाटन झालं नव्हतं. 3 की 5 महिन्यापर्यंत उद्घाटन झालं नव्हतं, आम्ही हे सतत ओरडत होतो. दिघा रेल्वे स्टेशन साधारणपणे 9 महिने तयार होतं, उद्घाटन झालं नव्हतं. उरण लाईन परत तसंच तयार होतं, उद्घाटन झालं नव्हतं. का? तर निवडणुका थोड्या दूर होत्या. आता निवडणूक तोंडावर आल्यानंतर कोस्टल रोड पूर्णपणे झालं नाही आहे, पण हे सगळं करत असताना कोस्टल रोड पूर्ण न झालं असताना देखील श्रेय आम्हाला घ्यायचं आहे म्हणून उद्घाटन आम्हीच करणार असं ह्या खोके सरकारने ठरवलेलं आहे. असो हे मुंबईकरांना माहिती आहे. ही गंमत जम्मत जर एका बाजूला चालू असेल, जसं पुण्याचं एअरपोर्टचं नवीन टर्मिनल बिल्डिंग आहे 4 महिने तयार झालेली आहे, उद्घाटन नाही, हे सगळं जर एका बाजूला सुरू असलं तरी दुसऱ्या बाजूला मुंबईकरांसाठी खूप मोठा विषय हा आहे की मुंबईचा रेसकोर्स. लक्षात घ्या, मुंबईचा रेसकोर्स हे नुसतं रेसकोर्ससाठी ओळखलं जात नाही, तर त्या रेसकोर्सवर 226 एकर जी मोकळी जागा आहे, मोकळं मैदान आहे, तिथे दररोज हजारो मुंबईकर चालायला जातात, धावायला जातात, योगा करायला जातात. एक लाफ्टर क्लब आहे, एक ब्लाइंड क्लब आहे, आपले जे काही पेट्स असतील कुत्रे किंवा मांजरी वगैरे हे फिरवायला नेत असतात, कॉन्सर्ट्स होत असतात, कार्यक्रम होत असतात. सामान्य नागरिकासाठी ओपन असलेली एकमेव जागा एवढी मोठी ही रेसकोर्स आहे. आणि ही रेसकोर्स आपल्याला आठवत असेल की ह्या रेसकोर्सवर 2 जानेवारीला मी बातमी आपल्या माध्यमातूनच लोकांसमोर आणली की एक बिल्डर मित्र आहेत घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांचे, जे मुंबईचे नाही आहेत, त्यांना मुंबईबद्दल काही नाही, जमिनी गिळायच्या असतात, बिल्डिंग बांधायचे असतात, असे बिल्डर मित्र 4 RWITCच्या कमिटी मेंबर्सबरोबर साटेलोटा करत होते. आणि त्यानंतर बातमी फोडल्यानंतर लगेच ते मला वाटतं आपल्या माध्यमातूनच सगळीकडे लीक झालं, ते म्हणजे मिनिट्स मुख्यमंत्र्यांच्या समोरचे. आता हे झाल्यानंतर आपल्याला आठवत असेल मी पहिली भूमिका घेतली, खासदार साहेबांनी भूमिका घेतली की तिथे आम्ही जे मुख्यमंत्री घटनाबाहेर मुख्यमंत्री सांगत होते की आम्ही क्लब हाऊस बांधू, 50 मेंबरशिप RWITC एक लाज म्हणून ब्राईब म्हणून कदाचित मुख्यमंत्र्यांना देत होते, ह्याला आम्ही विरोध केल्यानंतर MC म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटरनी चहल साहेबांनी तिथे जाऊन ओपन हाऊस घेतलं आणि सांगितलं नाही नाही आता आम्ही क्लब हाऊस बांधणार नाही, आम्ही मेंबरशिप देणार नाही, पण आम्ही इथे अंडरग्राऊंड कार पार्क करू आणि थीम पार्क करू. आता मूळ मुद्दा हेच आहे की काल मी बघतोय की त्यांनी सांगितलं आता थीम पार्क नाही, आता सेंट्रल पार्क करू. काल काही सेलिब्रिटीजना ॲक्टर्सना वगैरे ह्यांनी ट्विट करायला लावलेलं आहे की आता इथे साजरं करा कारण इथे थीम पार्क नाही होणार, आम्ही आता सेंट्रल पार्क करणार आहोत. पण मूळ मुद्दा हाच आहे, 3 महत्त्वाचे प्रश्न हेच राहतात. सेंट्रल पार्क करा, हाईड पार्क करा, जे काही करायचं ते करा, पण कुठच्या कॉन्ट्रॅक्टरच्या मदतीसाठी तुम्ही अंडरग्राऊंड कार पार्क तिथे करू इच्छितात? अंडरग्राऊंड कार पार्कला आमचा विरोध राहणार, म्हणजे राहणारच, कारण समोर जो आम्ही कोस्टल रोड बनवत असतोय आहोत, कदाचित प्रशासकांनी थोडी माहिती घ्यावी कारण कोस्टल रोड हा पूर्णपणे BMC बनवत आहे, तिथे समोरच 2000 गाड्यांसाठी आपण अंडरग्राऊंड कार पार्क करत आहोत. तर रस्ता ओलांडून गेल्यानंतर कार पार्क जर असेल तर इथे कुठचेही रहिवाशी नसताना, इथे कुठे ऑफिसेस नसताना तुम्ही नक्की कोणासाठी हे कार पार्क बनवताय? कुठच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रासाठी कार पार्क बनवताय? कार पार्क अंडरग्राऊंड आल्यानंतर 3 ते 4 वर्ष खोदकाम झालं, धूळ होणार सगळीकडे आणि त्रास होणार तो होणारच, पण ह्याच्यानंतर देखील हे काम पूर्ण होणार की नाही कोणालाही कोणी आश्वासन देऊ शकत नाही. तशीच दुसरी गोष्ट धक्कादायक जी आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेला जर कुठेही 1 रुपया जरी खर्च करायचा असेल तर टेंडर काढायला लागतं आणि हे सगळं पब्लिकसाठी करायला लागतं, जनतेसाठी करायला लागतं, प्रायव्हेट लोकांसाठी करू शकत नाही. पण आज मी पाहतोय ह्याच त्या ज्या काही मिनिट्समध्ये मी पाहिलं होतं, वाचलं होतं, मुख्यमंत्र्यांसमोर जी बैठक झाली, त्यांच्यासमोर जी झाली ती, त्याच्यात 100 कोटी जवळपास मुंबईकरांचे म्हणजे तुमचे आमचे कराचे पैसे, टॅक्सचे पैसे, करदात्याचे पैसे हे घोड्यांच्या तबेल्यांसाठी वापरले जाणार आहेत. हे घोडे कोणाचे आहेत? पोलिसांचे आहेत का? तर नाही. सैन्याचे आहेत? तर नाही. हे घोडे प्रायव्हेट गॅम्बलिंग आणि रेसिंग करणाऱ्या लोकांचे आहेत, सूटबूट लोकांचे आहेत. सूटबूट की सरकार जे आपण सगळ्याकडे बघतोय तसंच हे सूटबूटच्या मित्रांसाठी
100 कोटी तुमचे आमचे मुंबईकरांचे वापरणार आहेत आणि तबेले बांधून देणार आहेत. RWRTCला सांगा तिथे तबेले करायला, ते करून देतील. प्रत्येक जण त्यांच्या खिशातून 100 कोटी काढू शकेल. पण हे सगळं एका बाजूला वातावरण असताना तिसरी मोठी आणि धक्कादायक गोष्ट हीच आहे की तिथे काही ठराविक रेसकोर्सवर काम करणारे लोक आहेत, आजूबाजूला राहणारे लोक आहेत, तिथे त्यांना स्लम्स म्हणून आता जाहीर केलेलं आहे. आणि हे स्लम्स म्हणून जाहीर केल्यानंतर त्यांना सांगितलेलं आहे की बाजूच्या एखाद्या SRAमध्ये आम्ही तुम्हाला सामावून घेऊ. नक्की कुठची SRA तुम्ही म्हणताय म्युन्सिपल कमिशनर साहेब? कारण तिकडे बाजूला जी SRA आहे, गेले 20 वर्ष SRA आणि त्या बिल्डरचं तिथे काही ना काही थोडा वाद चालू असतो. ती SRA पूर्ण सुरू झालीच नाहीये. पण प्रशासक सांगत आहेत की आम्ही त्यांना फ्री ॲडिशनल FSI देऊ. हा FSI कोणाच्या पैशातून येणार आहे? तर तुमच्या आमच्या पैशातून येणार आहे, टॅक्सच्या पैशातून येणार आहे, मुंबईच्या पैशातून येणार आहे. म्हणजे हे असं सगळं अंधधुंद कारभार सुरू आहे. एक आनंदाची गोष्ट ही आहे की आम्ही विरोध दर्शवल्यानंतर, मी ही बातमी फोडल्यानंतर, change.org वर एक मोठं पिटिशन सुरू झालेलं आहे. काही महत्त्वाचे व्हॉट्सअप ग्रुप असतील, आंदोलनं झाली आहेत, मुंबईकर सगळे एकत्र येतात आणि विरोध करत आहेत, मोठ्या संख्येने विरोध करत आहेत. पण प्रशासक काही ऐकायला तयार नाही आहेत. आता मूळ मुद्दा हाच राहतो की मी ऐकतो ह्या प्रशासकांना, म्हणजे म्युन्सिपल कमिशनर आहेत, त्यांना दिल्लीला पोस्टिंगवर जायचं आहे किंवा जून जुलैमध्ये CS बनायचे आहे, स्वप्न पडायला लागलेले. हे जर खरं असेल, तुम्ही बघा, मुंबईत रस्त्याचा घोटाळा आहे, दुसरा रस्त्याचा घोटाळा, मी आता सांगितला, परवाकडे सांगितलं, 6,500 कोटीचा घोटाळा करत आहे. ब्युटिफिकेशनचा स्कॅम आहे, स्ट्रीट फर्निचरचा स्कॅम आहे. जी मुंबई 95,000 कोटीच्या सरप्लसमध्ये होती, ती आता डेफिसिटमध्ये आणण्याचं यांनी काम केलं आहे. मुंबई जशी ह्यांनी लुटली, तसं हे राज्य लुटून खातील. CS बनल्यानंतर दिल्लीला गेल्यानंतर देश कदाचित लुटायला मदत करतील. पण मुख्य गोष्ट हीच आहे, तुम्ही जे करायचं ते करा, ज्या पोस्टवर जायचं ते जा. आम्ही हटणार नाही तिथून, आम्ही हलणार नाही तिथून. अंडरग्राऊंड कार पार्कला आमचा विरोध आहे. होय, आम्ही विरोध केल्यानंतर ह्या मिंदे सरकारला मागे जायला लागलं, बॅकफूटला जायला लागलं. मिंदे सरकारने क्लब हाऊस आता तिथून कॅन्सल केलेलं आहे, मेंबरशिप घेणार नाही तसं सांगितलेलं आहे. तसंच मी मिंदे सरकारला पुन्हा एकदा इशारा देत आहे की अंडरग्राऊंड कार पार्क तुमच्या बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर मित्रांना आम्ही करू देणार नाही. ॲडिशनल FSI जो पाहिजे बिल्डराला, तुमच्या खोक्यातून द्या, पण आमच्या मुंबईकरांच्या पैशातून आम्ही देऊ देणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जसं मी सांगितली, की तबेले जे असतील, सूटबूटचं कदाचित तुमचं सरकार असेल, पण ते सरकार तुमच्याकडे ठेवा. घटनाबाह्य सरकार आहे, लवकरच कोलमडणार आहात तुम्ही. आम्ही एकसुद्धा मुंबईचा पैसा तबेल्यांसाठी, जे प्रायव्हेट आहेत, तिथे वापरू देणार नाही.